मित्रांनो सहकुटुंब सहपरिवार या मालिकेच्या आजच्या भागामध्ये पशा खूप टेन्शनमध्ये असतो तेवढ्यातच अंजी त्याच्यासाठी डबा घेऊन येते आणि म्हणते काय रे पशा तू बरा आहेस ना पशा म्हणतो पाहिलं ना अंजे अगं आपण आता घरच्यांना सगळं सत्य सांगणार होतो पण काय घडलं असताना हे आपल्यालाच माहीत नाही अंजी म्हणते हो ना हे सगळं माझ्यामुळे होतंय सगळेजण आता जेलमध्ये गेले असते सगळेजण माझ्यामुळे संकटात आले असते अरे मीच ते पैसे खर्च करायला नको होते आपण त्यांच्या थोबाडावर ते पैसे मारले असते आणि तू माझ्याजवळ असता असं म्हणून अंजी स्वतःच्या तोंडात मारून घेते आणि म्हणते माझं चुकलं मला माफ कर पशा अरे ते मी पैसे उगीच खर्च केले पशा म्हणतो अंजय यामध्ये तुझी काही चूक नाही कारण की तू फक्त आवडीताईचा विचार केलास आपल्या दुकानाचा विचार केला स्वतःचा हेतू नाही तू, ना तू साध्य केला तू शांत बस जरा यातून मला एकच मार्ग दिसतोय आपल्या घरच्यांना संकटात न ओढवण्यासाठी ते म्हणजे मी दुसरीकडे जाऊन राहणं मी हे गाव सोडून जाणं हे शहर सोडून जाणं अंजी म्हणते नाही आशा तुम्हाला असं एकटं नाही सोडू शकत आणि जर आले ना तर मी पण तुझ्याबरोबर येणार असं म्हणून ती पशाला सांगत असते पशा प्लीज चल आपण जाऊ कुठेतरी हे आता आपण नकोत राहायला तेव्हा पशा म्हणतो अंजी तू वेडी आहेस का अगं घरच्यांची काय हालत होईल तू इथून जर कुठे गेली तर तेव्हा अंजी म्हणते पशा मला तू एक प्रॉमिस कर तू मला एकटीला सोडून कुठेही नाही जाणार कारण मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत आत्ता तेव्हा पशा म्हणते तो नाही मी तुला सोडून जाणार मला माफ कर पण तू आत्ता इथून जा कारण की घरातील कोणीतरी तुला पाहतील म्हणून अंजी ही लगेच इकडे येते तर पशा म्हणतो अंजी मला माफ कर मला तर जावंच लागेल कारण की आता मी मुंबईला जातो आणि पैसे कमावून आणतो कि कि तर इकडे पूजा ही सरिताला म्हणते अगं माझा ड्रेस बघ ना किती ढिल्ला झालाय ह्या ड्रेसला जरा अल्टर करून पाहिजे होता तेव्हा सरिता म्हणते बरं ठीक आहे करते बाई अल्टर तेव्हा अवनी पण तिथे आलेली असते ती सरिताच्या सारखी मागे पुढे करत असते सरिताला माहीत असतं की अवनी सारखी मागे पुढे करते तिला नक्की काहीतरी बोलायचं किंवा काहीतरी पाहिजे त्यानंतर सरिता म्हणते अगं तुला काही बोलायचं असेल तर बोल ना तेव्हा अवनी म्हणते तुम्हाला मिहीर कसा वाटतो औनी तेव्हा सरिता म्हणते अगं मिहीर लहान लहानपणी खूप खोडकर होता पण आता तो खूप शांत झालाय खूप सेन्सिअर झालाय नाही चांगला आहे तो मुलगा तेव्हा अवनी म्हणते हो ना तुम्हाला हे वाटतं ना तर पूजा जरा वेगळ्याच नजरेने अवनीकडे बघू लागते तेव्हा तिला माहीत असतं ही नक्की काय बोलणार आहे तेव्हा अवनी म्हणते की वहिनी अहो तो मला म्हणत होता आई गेल्यापासून मी खूप एकटा पडलोय मला मुलगी बघायला कुणीच नाही तर तुम्ही बघाल का सरिता म्हणते हो आपण सगळेजण मिळून त्याच्यासाठी एखादी चांगली मुलगी पाहू ना त्यात काय अवघड आहे तेव्हा औनी तोंडाचा पट्टा चालू करत म्हणते की वहिनी तुम्हाला एक सांगू का ज्या बायकांचा नवरा गेलेला असतो ना, ना त्या बायकांचं आयुष्य कठीण असतात असं म्हणतात परंतु त्यानंतरही ज्या बायकांना संधी मिळते ना ज्या स्त्रीला दुसरं लग्न करण्याची संधी मिळते खरंच त्या बायका खूप नशिबवान असतात आपल्या अंजूसारख्या असं ती पटकन बोलून जाते तेव्हा पूजा आणि सरिताला खूप मोठा धक्का बसतो तेव्हा सरिता आश्चर्याने तिला विचारते म्हणजे तुला काय म्हणायचंय तेव्हा अवनी म्हणते की आपली अंजू पुन्हा मंगळसूत्र शालू हिरवा चुडा हे सगळं काही घालू शकते आणि प्रशांतची जागा घ्यायला मिहीर तयार आहे वहिनी असं सरिताला ती म्हणते त्यावेळी सरिता आणि पूजाला खूप मोठा धक्का बसतो तेव्हा सरिताचा राग अनावर होतो ती अवनीच्या मुसकाटीत ठेवून देते तेव्हा हे पाहताच पूजाला धक्का बसतो तर अवनीला खूप राग येतो अवनी रागातच तिथून जाते तेव्हा पूजा म्हणते वहिनी अगं तू हे काय केलंस तू अवनीच्या मुसकाटीत ठेवून दिलीस का तेव्हा सरिता म्हणते माझं चुकलं अगं मी रागाच्या भरात काय करून गेले हे माझंच मला समजलं नाही तर इकडे वैभव आणि ओमकार हे दोघेही दुकानात असतात मिहीर तितक्यात येतो आणि विचारतो दादा कुठे आहे जर तुम्हाला काही हेल्प लागली ना तर मला नक्कीच सांगा हा दादा नाही येत म्हणून विचारतोय मी पशासार मी पशासारखा मी जरी सक्का तुमचा भाऊ नसलो ना तरीही मला भाऊच माना मी सगळी कामं करू शकतो वैभव म्हणतो अरे मिहीर नाही आम्ही करू शकतो हँडल सगळं तेव्हा ओमकार म्हणतो आहे ना काम तुझ्यासाठी जा डिलेवरी देऊ पटकन जाते तात्यात लोड कर आणि दारोदारी डिलेवरी देऊन ये तेव्हा वैभव म्हणतो नाही रे मिर नको ही असली कामं नकोस तू करू तेव्हा ओमकार हा डिलेवरी देण्यासाठी जाणार असतो वैभव हा तात्यामध्ये सगळं सामान लोड करत असतो तेव्हा मिहीर हा ओमकारचे कान भरवू लागतो आणि म्हणतो अरे हे सामान लोड करणं ते दारोदारी देणं हे तुझं काम आहे का लोक काय म्हणतील अरे तुला कारण की तू एवढा शिकलेला आहेस आणि असं काम केलं तर मग कसं होणार ओंकार हा त्याच्या बोलण्याचा विचार करू लागतो तर वैभव तेथे येतो आणि म्हणतो जा पटकन रे गिरायकांचे फोन येऊ लागले आहेत मला तेव्हा कान भरल्यामुळे ओमकार पण नाटकी करू लागतो आणि म्हणतो माझी पाड आहे त्यामुळे नको रे मी नाही डिलेवरी द्यायला तेव्हा तू जा डिलिव्हरी द्यायला असं ओमकार म्हणत असतो तर मला हिशोबाचं काम सांभाळायचं आहे असं वैभव म्हणतो त्याला अवणीचा फोन येतो हा आवनी फोनवर खूप रडत असते ती वैभवला म्हणत असते तू पटकन ये रे काहीच सांगू नको तू आत्ताच्या आता घरी पाहिजे असं म्हणून खूप रडते वैभव विचारतो अवनी तुला काय झालं पण अवनी काहीच सांगत नाही तेव्हा वैभव ओंकारला म्हणतो काहीही करून तू डिलिव्हरी जावं लागेल असं म्हणून तो जातो तेव्हा मिहीर लगेच ओमकारला म्हणतो पाहिलं का तो, तो बायकोवर किती प्रेम करतो अरे हिशोब अर्धवट सोडून तो घरी गेला मग तू बघ तू बायकोसाठी काय काय करतो आणि तो काय काय करतो तो गेला बायकोकडे तेव्हा मिहीरने असं कान भरवल्यामुळे ओंकारला खूप चिड येते तर दुसरीकडे अवनी खूप रडत असते सरिता पूजा अंजी तेथे येत असतात आणि तिला समजावण्याचा प्रयत्न करत असतात ती म्हणते ज्यांनी माझ्यावर हात उचललाय ना त्यांनी माझ्या रूममध्ये दे पाऊल देखील ठेवायचा नाही तेव्हा पूजा आणि अंजी पुढे येतात आणि अवनीला समजावू लागतात तेव्हा सरिता रडत असते आणि म्हणते अवनी मला माफ कर ग माझ्याकडून चुकून झालं हे तेवढ्यात तेवढ्यातच वैभव तेथे येतो आणि अवनीला समजावू लागतो अवनी कुणाचं ऐकायला तयार नसते तेव्हा सरिता सारखी तिची माफी मागत असते तर पूजा म्हणते वहिनी मी करते ना हँडल आता सगळं काही तू बाहेर जाऊन बस सरिता फक्त रडत असते म्हणते अगं माझ्याकडून हे चुकून झालं तेव्हा पूजा म्हणते अगं झालं चुकून तुझा स्वभाव खरं खूप चांगला आहे आणि तुला एक सांगू का अवनीने असं बोलायलाच नको होतं म्हणजे तू तिला मारलंच नसतं मग तर इकडे वैभव हा अवनीला म्हणतो की काय झालं मला ते आता सांग तेव्हा अवनी घडलेला सगळा प्रकार जेव्हा वैभवला सांगते तेव्हा वैभव डोक्याला ला हात लावतो आणि म्हणतो अवनी अगं तुला असं बोलायची काय गरज होती आता त्या अंजीला काय वाटेल तुला माहिती आहे का तेव्हा अवनी म्हणते अरे मला वहिनींनी मारलं त्याचं तुला काहीच वाटत नाही मला न्याय हवा आहे अरे तू असा कसा वागू शकतो स्वतःच्या बायकोला तुझ्या मोठ्या वहिनीने मारलं तरी तुला काहीच तु तु का वाटत नाही वैभव म्हणतो अगं याबद्दल मी वहिनीशी बोलतो पण तू तू असं बोलायलाच नको होतं असं तो अवनीला म्हणतो तेव्हा अवनी म्हणते म्हणजे यामध्येही माझीच चूक आहे का तेव्हा त्या दोघांमध्येच वाद होऊ लागतात तर इकडे अंजी अडगळीच्या खोळीत आलेली असते ती पशाला आवाज देत असते परंतु तिथे पशा कुठेही नसतो ती म्हणते घरात एवढी प्रॉब्लेम चालू असताना हा पशा कुठे गेला असेल तेव्हा तिला ते खात्री पडते की पशा हे गाव सोडून निघून गेला आहे म्हणून ती धावतच बाहेर जाते ती स्टँडवर चाललेली असते पशाकडे तेवढ्यातच पूजा तिला अडवते आणि म्हणते अगं तुला मला महत्वाचं सांगायचंय तू थांब नाही ते अंजी म्हणते नाही ग मला जरा बाहेर जायचंय खूप महत्वाचं काम आहे तेव्हा पूजा तिला मात्र सोडतच नसते पूजा सारखी तिला विचारत असते असं तुझं कोणतं काम आहे तेवढ्यातच ते सूर्या येतो सूर्या म्हणतो काय चाललंय तुमच्या दोघींचं पूजा म्हणते अहो मला महत्वाचं चा सांगायचं आहे तुम्हाला ओहिणी स्वतःला शिक्षा करून घेतीये मी स्वतःला शिक्षा करून घेतीये कारण तिने अवनीला मारलं म्हणून तेव्हा सगळेजण धावत घरात येतात सरिता जोराजोरात आपले ज्या हातांनी अवनीला मारलं त्यांना स्वतःला शिक्षा करून घेत असते ते पाहून सगळेजण तिला अडवतात तेव्हा ही बाहेर तेव्हा अवनी म्हणते वहिनी तुम्ही असं काहीही करू नका पण मला न्याय मिळालाच पाहिजे जी शिक्षा तुम्ही मला दिली आता मी पण तुम्हाला शिक्षा देणार पूजा विचारते अशी कोणती शिक्षा तू देणार आहेस त्यावरती अवनी म्हणते वहिनीने दोन दिवस क्षितिशपासून लांब राहायचं दूर राहायचं कारण की आता मी जर अंजू आणि पूजाला मारलं तर तुम्हाला चालणार आहे का तसंच तेव्हा अगं एका बाळापासून एका आईला तोडणं हे तुला पटतं का असं वैभव रागातच अवनीला म्हणतो तेव्हा सूर्या म्हणतो कुणीच मध्ये बोलणार नाही अवनी जे म्हणते ते आपण करूयात असं म्हणून सूर्या लगेच क्षितिजला घेऊन येतो तेव्हा औनीकडे क्षितिशला दिल्यानंतर सूर्य म्हणतो आता मी सुद्धा क्षितिश जवळ येणार नाही कारण बायकोने चांगलं काम केलं तर त्यात नवऱ्याचा वाटा असतो आणि जर बायकोने चांगलं काम नाही केलं तरीही त्यात असतोच तर आता सरीची ही शिक्षा मी सुद्धा भोगणार आहे तेव्हा सरिता मात्र खूप रडत असते तर मित्रांनो पुढील भागामध्ये मामी घरात असते तर पशा घोंगडी घेऊन तेथे बसलेला असतो तेव्हा मामी पशाला येऊन चक्कर येऊन खाली पडते त्यानंतर अंजित येथे येते आणि पशाला म्हणते तू मला सोडून चालला होता होत ना असं म्हणून ती चाकू हातात घेते आणि म्हणते आता मी मेल्याने प्रश्न सुटणार आहे असं म्हणून ती चाकू गळ्याला लावते अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब